नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज गणपती बाप्पांचा तिसरा दिवस, तर त्यानिमित्त आपण करणार आहोत बीटचे पौष्टिक असे मोदक। तर त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा बीट किसून घेतलेला आहे, एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, अर्धी वाटी दूध घेतलेला आहे, फुल क्रीमचं दूध आहे, अर्धी वाटी पिठी साखर, एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि दोन चमचे इथे काजू बदामची पावडर घेतलेली आहे। तर प्रथम आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे, तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे आणि तुपावर आपल्याला डेसिकेटेड कोकोनट थोडासा परतून घ्यायचा आहे। थोडं परतून घेऊया। तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे, त्याऐवजी तुम्ही वाळलेला खोबरा किसूनही वापरला तरीही चालेल आणि पिठी साखरेच्या ऐवजी तुम्ही जाड साखरसुद्धा वापरू शकता। तर याची जी प्रोसेस आहे ती थोडी बिट्याच्या हलव्याप्रमाणेच आहे, पण अतिशय छान होतात हे मोदक। त्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालतो आहे, तर यामध्येच आपण आता किसलेला बीट घालूया। तर बीटाचा लाल असा रंग, त्यामुळे या मोदकांचा रंग पण खूप छान असा लाल येतो आणि दूध वापरल्यामुळे एक वेगळंच कॉम्बिनेशन, अगदी माव्यासारखे हे मोदक लागतात। तर इथे मी दूध पण घालून घेते। दूध हलकंसं गरम होतं, तर आपल्याला आवडत असल्यास आपण यामध्ये सायसुद्धा घालू शकतो। तर सायमुळे सुद्धा अगदी माव्यासारखं टेक्स्चर आणि त्याची चव येते। तर इथे आपण पिठी साखर पण घालून घेऊया। तर पिठी साखर मी इथे अर्धी वाटीच वापरली आहे, तर तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही आणखी यामध्ये जास्त टाकायची आहे। तर या प्रकारे परतून घेऊया आणि बघा किती छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे। तर दुधामुळे सुद्धा अतिशय छान असा रंग याला येतो। तर आपण या प्रकारे हलवत राहूया। साखरही पूर्णपणे आता मिश्रणात मिक्स झालेली आहे, तर आपण आता यावर झाकण ठेवून एक 5 मिनिट वाफ काढून घेऊया, म्हणजे बीट हलकासा नरम होईल आणि खायला तो छान लागेल। तर 5 मिनिट झालेले आहे, बघा बीट बऱ्यापैकी आपल्याला सॉफ्ट झालेला वाटतो आहे। यामध्येच आपल्याला काजू बदामची पावडर आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। तर बघा इथे मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत, तर तुम्ही पिस्ते किंवा खारीकची पावडर किंवा यापेक्षा काही नवीन तुम्ही टाकू शकता। तर आता आपण याला थोडं थंड होऊ देऊ। तर मिश्रण थंड झालेलं आहे, तर आता आपण या साचेच्या साह्याने याचे मोदक बनवून घेऊ। तर तुम्ही हाताने सुद्धा मोदक बनवू शकता, तुमच्याकडे मोल्ड अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्या साह्याने करा किंवा हाताने, तर इझिली लगेच तयार होतात। तर या प्रकारे प्रेस करून घ्यायचे व्यवस्थित। बघा तुपामुळे अतिशय छान अशी तकाकी आलेली आहे आपल्या मिश्रणाला। तर आता मी मोदक काढून घेते। वाव बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे, रंग अतिशय सुरेख आणि नॅचरल कलर आहे बीटचा लाल। तर याप्रमाणे मी इथे सर्व मोदक बनवून घेते। तर बघा तयार आहेत आपले मोदक, बीटचे अतिशय पौष्टिक असे मोदक, दिसायलाही अतिशय लाल आणि सुंदर, चवीलाही अतिशय छान। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, आपल्या घरी नक्कीच ही मोदक बनवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे मोदक पाहायला आवडतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच
पुढील रेसिपीसोबत. तोपर्यंत ईट हेल्दी, बी हॅपी. थँक्यू.